मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नियमावलीच्या विसंगतीवर बोट ठेवले. त्याचबरोबर परप्रांतीयांमुळे कोरोना वाढत आहे असा आरोप करत राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या मुद्द्यावर हात घातला. तर निर्बंधांच्या काळात सरकारने छोट्या व्यापाऱ्यांना दुकाने 2 ते 3 दिवस सुरू ठेवण्याची मुभा द्यावी, कर्ज वसुली करणाऱ्या बँकांशी चर्चा करावी, शाळेंचीही फी वसुलीबाबत आणि सरकारने मार्ग काढावा अशा अनेक सूचना राज ठाकरे यांनी केले. तसेच वीज बिल माफीची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. राज्यात वीकेंड लॉकडाऊन परिणामकारक नाही असा सल्ला केंद्राने महाराष्ट्राला दिला. तर कालच्या बैठकीत केंद्रीय गृह सचिव आणि महाराष्ट्राचं वीकेंड लॉकडाऊनवर टिप्पणी केल्याचंही कळतंय. वीकेंड लॉकडाऊनचा मर्यादित स्वरूपाचा परिणाम दिसतो असं निरीक्षण केंद्रीय गृह सचिव यांनी नोंदवले. ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत काही नियमांमध्ये आता काही बदल करण्यात आलेत. राज्य सरकारच्या अत्यावश्यक सेवांच्या यादीत आता पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित सर्व उत्पादन, सर्व प्रकारच्या कार्गो सेवा डेटा सेंटरमध्ये, त्याचप्रमाणे खाजगी आणि शासकीय सुरक्षा सेवा, फळ विक्रेते यांचाही समावेश करण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. दररोज शेकडोंच्या संख्येने नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहे. एवढी विपरीत परिस्थिती असतानाही जळगावकर मात्र स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत बेफिकीर असल्याचे पाहायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज 1000 संख्येने गर्दी उसळत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना मार्केटमध्ये दररोज शेतकरी, व्यापारी, आडते तसेच माल घेणारे किरकोळ विक्रेते यांची हजारोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. राज्याच्या गृहमंत्रीपदी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्ते यांच्या वतीने जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अभिषेक पाटील, उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कल्पना पाटील यांच्या उपस्थितीत फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.